नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे मोटिवेशनल। तर कसे आहे तुम्ही? मजेत असणार आहे। तर माझ्या या व्हिडिओवर तुम्हाला मोटिवेशनल लव स्टोरी आणि जीवन जगावं असे काही चांगले, काही माझे आणि काही इतरांचे मी अनुभव शेअर करत असते माझ्या चॅनलवर। तर सर्वांना हात जोडून एकच विनंती आहे की लाईक करायला विसरू नका, कारण कसं आहे ना, तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ अजून 10 लोकांपर्यंत पोहोचतो आणि होऊ शकते त्या व्यक्तीला या व्हिडिओची जास्त गरज असते। तर आजच्या धकाधकीच्या युगात प्रेम म्हणजे काय हे नुसतं कल्पनाच राहिलेली आहे। काही व्यक्ती मनापासून प्रेम करतात, तर काही व्यक्ती नुसतं टाइमपास करण्यासाठी प्रेम करतात, परंतु टाइमपास करण्याच्या नादात हे ते विसरून जातात की समोरचा व्यक्ती जीव राहून समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असतो। जर या व्यक्तीने त्या व्यक्तीला सोडलं, तो कदाचित जीवन जगण्याची आशा पण सोडून देतो आणि त्याचा निर्णय हाच होतो की मला हे आयुष्य संपवायचे आहे। तर अशा जे व्यक्ती प्रेमात असतील त्या व्यक्तींसाठी छोटीशी पण छानशी अशी गोष्ट आणलेली आहे। तनया नावाची मुलगी असते आणि विजय नावाचा मुलगा असतो। तर तनया एक दिवस डेटिंगवर असते आणि विजयला विचारते, मला तुला एक प्रश्न करायचा आहे। विजय म्हणतो, विचार की? एक काय 10 प्रश्न विचार। तर ती लगेच म्हणते, तुला मी का आवडते, तुझं माझ्यावर प्रेम का आहे? तर विजय म्हणतो, मला नाही सांगता येत, पण माझं खरंच तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे। आणि प्रेम हे मोजता येत नसते, लक्षात असू दे। परंतु तनया या उत्तराने सॅटिस्फाईड होत नाही आणि ती पुन्हा विचारते, तुझं जर खरंच माझ्यावर एवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारणही सांगता येत नाही? छे, मग तू कसा काय दावा करतोस की तुझं माझ्यावर भरपूर प्रेम आहे? तर विजय म्हणतो, अगं खरंच मला सांगता येत नाही, पण माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे। पण तू म्हणतच असशील तर मी तुला सिद्ध करून दाखवीन। तर तनया खूप आनंदी होऊन जाते आणि म्हणते, काय सिद्ध करून दाखवणारास? साधं एक कारण सांगता येत नाही आणि सिद्ध करणार? म्हणतो, छे, माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो, तिच्या सौंदर्याचे किती पूल बांधत असतो, आणि तुला साधं एक कारणही सांगता येत नाही। तर विजय चकित होतो आणि 2 मिनटं विचार करतो आणि तिला म्हणतो, ठीक आहे बाबा, सांगतो तुला की मी तुझ्यावर का बरं प्रेम करतो। विजय बोलतो, कारण एक की तू खूप सुंदर दिसतेस, दुसरं कारण की तुझा आवाज खूप छान आहे, तिसरं कारण तू खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस, चौथं कारण तू खूप सुंदर विचार करतेस, तुझे हास्य अगदीच लोभस आहे, पाचवं कारण तुझ्या प्रत्येक हालचालीमुळे उदाहरणार्थ अगदी योग्य वाटते, प्रियसीची कळी आता एकदम खुलते, काही दिवस आनंदात जातात आणि असाच एक दुर्दैवी दिवस उजाडतो आणि तनयाचा अचानक अपघात होतो आणि ती कोमात जाते। तेव्हा विजयला हे कळते आणि त्याला धक्काच बसते। तो तिच्या जवळ जातो, तिच्या बाजूला एक पत्र ठेवतो, त्यामध्ये काही लिहिलेले असते की तनया, तुझा आवाज खूप गोड होता म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण तू आता बोलू शकत नाही कारण अपघातात तुझा आवाज गेलेला आहे, तुझ्या गळ्याला गंभीर इजा झालेली आहे, म्हणून मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही, तू माझी फार काळजी घ्यायचीस म्हणून मी प्रेम करायचो, पण आता तुझीच तू काळजी घेऊ शकत नाहीस तर माझी कशी घेणार आहेस? तुझा लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टीमुळे मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण आता तू पूर्णपणे तुटून गेलेली आहे आणि प्लॅस्टिक सर्जरीमुळे तुझी संपूर्ण बॉडी आणि चेहरा फिरून गेलेला आहे, त्याच्यामुळे तू हसू पण शकत नाही आणि आधीसारखी तू सुंदर पण दिसू शकत नाही आणि त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही। जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम करावे असे तुझ्यात काहीच नाही। खरंच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते का? कमेंट्समध्ये तुमच्या रिप्लायची मी जरूर वाट पाहत आहे, लक्षात असू द्या। आणि हे विसरू नका, जर प्रेम करण्यासाठी कारण हवं असेल तर ते प्रेम नाही, ते नुसता टाइमपास आहे। जर तुम्हाला ही स्टोरी किंवा गोष्टी आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो, ही तुमच्या प्रियकरला आणि प्रियसीला शेअर करायला विसरू नका।
भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या आणि आनंदात रहा.